यशवंतराव मैते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे. प्रस्तावानुसार मतदान 26 जूनला तर मतमोजणी 28 जूनला होण्याची शक्यता. पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी प्राधिकरणाकडे प्रस्तावाद्वारे केली आहे. प्रस्तावानुसार 19 मेला कार्यक्रम जाहीर झाल्यास मतदान 26 जूनला तर 28 जूनला मतमोजणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय प्राधिकरणाने अद्याप त्यावर निर्णय दिलेला नाही. सोमवारपर्यंत निवडणुकीच्या तारखांचे चित्र स्पष्ट होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनी सांगितले आहे. कृष्णा कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सातारचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांची नियुक्ती झाली आहे. कराडचे उपनिबंधक मनोहर माळी, कोरेगावचे संजय सुद्रीक, महाबळेश्वरचे जे पी शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांच्यासोबत काम पाहणार आहेत. जिल्हा निबंधक आष्टेकर यांनी 19 मे पासून कृष्णाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाकडे दिला आहे. त्यामुळे 4 दिवसात कृष्णा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे.